हां बोल। हरिओम, मी विश्वासय कुलकर्णी। माझा ॲक्च्युली आपल्या संस्थेमध्ये गाणं म्हणून पहिल्याच वेळेला मी एक म्हणून गाण्याच्या प्रोग्राममध्ये होतो, तशी मला संधी मिळाली। बाबूच्या कृपेने माझं सिलेक्शन झालं नाव तुझ्या प्रेमेमध्ये। जेव्हा मला गौरांग सिंहचा पहिल्यांदा फोन आला तेव्हा मला खरंच माहिती नव्हतं की हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर असेल आणि कसं असेल काय असेल। पण जसं जसं आमची प्रॅक्टिस सुरू झाली, जसा जसा प्रोग्राम सुरू झाला, प्रॅक्टिस आमची व्यवस्थित चालू होती। पण ज्या दिवशी स्वतः समीर दादा आले आणि त्याने आम्हाला प्रत्येक अभंगाचा एक भाव सांगितला, प्रत्येक अभंगाचं एक कारण सांगितलं की हा अभंग काय आहे, हा अभंग कशासाठी आहे, तर तो त्याच्यानंतर आमच्यामध्ये जो बदल झाला, तो प्रत्येक अभंग म्हणताना, ते प्रत्येक गाणं म्हणताना तो जो बदल होता, तो बापू म्हणजे प्रत्येक अभंग हा आम्ही बापूसाठी गायला लागलो। बापूंना आनंद होईल आणि हा अभंग ज्यांनी रचला आहे तो कुठल्या भावनेने हे केला असेल त्या म्हणजे ते आम्ही आठवून तो गायला लागलो। आणि त्याच्यानंतर जो काही फरक पडला त्या अभंगांमध्ये तो खरंच म्हणजे त्याचं वर्णन नाही करतात। आणि हळू एक दिवस आमची सगळी प्रॅक्टिसची मजा, फाल्गुनी वीरांची मेहनत, गौरांग सिंहाची मेहनत, अजित सिंहाची मेहनत, सगळ्या म्हणजे आमची केलेली सगळी सोय जेवणाची आणि अभंगाने करताना सगळं ते प्रोफेशनलिझम प्रत्येक गोष्टीमध्ये ते खूपच सही होतं। आणि जसा जसा प्रोग्राम जवळ आला तसं तसं आमच्या एक एक प्रॅक्टिस वाढत चालल्या। म्हणजे 20 मे ते 26 मे तर आम्ही सगळेजण सुट्टीवर होतो, पण ते खरंच पण ते जे दिवस होते ते आमच्या आयुष्यातले खूप सोन्याचे दिवस होते। कारण की प्रत्येक क्षण आणि आम्ही प्रत्येक जण हे फक्त बापूसाठी सगळं करत होतो। म्हणजे आणि प्रत्येकाचा हात एक भाव होता की आपला प्रोग्राम खूप छान झाला पाहिजे, खूप आणि बापूने आम्हाला खूप छान म्हटलं पाहिजे आणि त्याची पावती आम्हाला मिळाली। आमचा जेव्हा प्रोग्राम झाला, आपला जेव्हा प्रोग्राम झाला, नाऊ तुझ्या प्रेम जेव्हा संपला, जेव्हा बापू आम्हाला भेटायला आले, आई स्वतः आम्हाला भेटायला आली, तेव्हा आई फक्त आम्हाला एवढंच म्हणली की बाळानं तुम्ही फक्त अंबदने म्हणा, बाकी माझ्याकडे तुमच्यासाठी काही शब्द नाही आहेत। आणि जेव्हा मध्यंतरामध्ये जी आम्हाला आई भेटली किंवा आई बोलवली, बाळानो तुम्ही एवढं म्हणताय, पण प्रत्येक अभंगाच्या सुरुवातीला आणि प्रत्येक अभंगाच्या शेवटी मी रडते, हे खरंच जे काही करून घेतलं ते बापूने आमच्याकडून करून घेतलं। पण एक आपण म्हणतो ना की गोल्डन मेमरीज असतात आयुष्यामध्ये, त्यातली ही खूप स्वीट मेमरी आम्हाला बापूंच्या कृपेने मिळाली। आम्ही अंबदने आहोत। तुम्ही तर स्टेजवर होता, बापूंच्या रिॲक्शन्स तुम्ही समोरून बघत होता गाताना, कसं वाटत होतं तेव्हा? बापूंच्या रिॲक्शन म्हणजे खरं सांगू ते जे अभंग होते ना, हसला माता देव, म्हणजे तो एक पर्टिक्युलरली मला आठवतो, हसला माता देव, तेव्हा तो काय म्हणून साधनाताईंनी रचला असेल ते मला कळलं। जेव्हा तो अभंग चालू होता तेव्हा बापू एवढे गोड असले की त्याचं खरंच मला वर्ण। आणि तो प्रत्येक क्षण म्हणजे नॉर्मली कसं असतं की प्रत्येक वेळेला बापू आमच्यामधून खूप लांब असतो, म्हणजे गुरुवारी म्हणा किंवा कसंही म्हणा, पण त्या प्रोग्रामच्या दिवशी बापू आमच्या समोर होते आणि बापू खूप जवळ होते आणि आम्ही प्रत्येक एक्सप्रेशन बापूंचं बघत होतो। आणि हसला माझ्या देवच्या वेळेला साधनाताईंनी ते हसण्याचं सौंदर्य कसं अनुभवलं असेल, बापू किती गोड असले, असं प्रत्येक अभंगामध्ये हाची नववा आगळा, आम्ही त्या बापूला बघत होतो, अरे हाच तो नववा आगळा, सजीव बनला पंढरीचा पुतळा आणि आज तो आपल्याबरोबर आला आहे। प्रत्येक गोष्ट आम्ही अनुभवली, प्रत्येक गोष्ट आम्ही मजा केली आणि खरंच आईच्या म्हणाप्रमाणे आम्ही खरंच सगळे अंबदने होतो।